नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये आज आपण झटपट पालकच्या कुरकुरीत वड्या बनवतोय. तर त्याआधी मी तुम्हाला ह्या वड्या जवळून दाखवते. पहा किती सुंदर बनल्यात, छान अशा कुरकुरीत झाल्यात, खायला पण खूपच खमंग लागतात. तुम्ही एकदा ह्या पालकच्या वड्या नक्की बनवा. बऱ्याच वेळा छोटी छोटी मुलं पालक खात नाही, तर अशा प्रकारे त्यांना तुम्ही कुरकुरीत वड्या बनवून देऊ शकता. एक वडी जवळून दाखवते आणि तोडून पण दाखवते. पहा किती कुरकुरीत झाली, बिलकुल तेलकट पण झालेली नाही आहे. ह्या वड्या बनवण्याकरता मी काही पालकची पानं घेतली आहेत, तर यांचे देठ तोडून मी ही पालकची पानं स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेतली आहेत. तर या ठिकाणी मी गावरान पालकचे पानं घेतले आहेत. तर गावरान पालकचे पानं अशा आकाराने छोटी छोटी असतात. तुम्हाला जो पालक मिळेल त्याच्या तुम्ही वड्या बनवू शकता. तर या पानामध्ये काही पानं आकाराने मोठी आहेत तर काही छोटी आहेत. तर कोणत्या पण पालकच्या पानाच्या वड्या, म्हणजे छोट्या किंवा मोठ्या पानाच्या पालकच्या वड्या तुम्ही बनवू शकता. आता ही पालकची पानं मी स्वच्छ धुवून या प्लेटमध्ये काढून घेतली आहेत. आपण आता वड्यासाठी पीठ तयार करून घेऊ. तर मी एक वाटी बेसन पीठ घेतले. वडीला कुरकुरीतपणा येण्याकरता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालतोय. त्यानंतर चवीप्रमाणे 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, 1/2 छोटा चमचा हळद, 1/2 छोटा चमचा भाजलेले जिरेची पूड, 2-3 चिमूट हिंग, चवीप्रमाणे मीठ, 1/2 छोटा चमचा ओवा, 1 छोटा चमचा पांढरे तीळ आणि 1 छोटा चमचा लसूण अद्रक पेस्ट घालूया. तर ओव्यामुळं, तिळामुळं आपल्या वड्या खायला खूप टेस्टी लागतात आणि लसूण अद्रक पेस्ट घातल्यामुळं वड्या तितक्याच खमंग बनतात. आता कोरड्यात सर्व मिक्स करून घेतल्यावर थोडं थोडं पाणी घालून आपण वडीचं पीठ तयार करून घेतोय. तर या ठिकाणी पानांना पीठ व्यवस्थित चिटकल्या जाईन असं पीठ आपल्याला तयार करायचं. तर पहा पिठाची कन्सिस्टन्सी पहा, याचे असे हळूवार गोळे खाली पडत आहेत. तर इतकंच घट्ट पीठ आपल्याला बनवून घ्यायचं. पातळ पीठ बनवलं तर मग ते पानांना व्यवस्थित चिटकणार नाही आणि खूप घट्ट बनवलं तर ते पानांना लावता पण येणार नाही. आता आपले पानं पण स्वच्छ धुतलेले आहेत, पीठ पण तयार आहे. तर पोळीपाटावर मी एक पालकचं मोठ्या आकाराचं पान ठेवलंय. तुम्ही पालकच्या कोणत्या पण बाजूला पीठ लावू शकता. तर मी पाठीमागच्या बाजूनी थोडंसं हे पीठ लावून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरं एक पालकचं पान घ्यायचं आणि त्याला त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं आहे. त्या पानावर पण हे पीठ लावून घ्यायचं. तर पहा आता 2 पानावर मी पीठ लावलंय. तिसरं एक पान मी बरोबर दोन्हीच्या मध्ये ठेवलंय, त्यावर पण पीठ लावून घेतलंय. आता आपल्याला ह्या पानांची घट्ट गुंडाळी घालायची. गुंडाळी घालताना मध्ये मध्ये मी पीठ लावून घेते, म्हणजे ही गुंडाळी उलगडल्या जाणार नाही. वरनं पण मी दोन्ही बाजूनी थोडं थोडं पीठ लावले, म्हणजे आपली वडी घट्ट तयार होईल, तळताना तेलामध्ये सुटणार नाही. तर अशा प्रकारे आपण सर्व वड्या बनवून घेतोय. तर पाहिलं तुम्ही पालकच्या वड्या बनवायला किती सोप्या आहेत. व्यवस्थित पीठ लावून घट्ट गुंडाळी बनवून घ्या, म्हणजे वड्या छान बनतात. तर सर्व वड्या मी बनवून घेतल्यात. राहिलेलं जास्तीचं पीठ या वड्यांना वरती लावून घेतलंय. तर अशा प्रकारे तुम्ही वड्या यांना पीठ लावून या वड्या बनवून या प्लेटमध्ये ठेवू शकता. आणि स्वयंपाक झाल्यानंतर तव्यामध्ये तुम्ही भाकरी पोळी बनवता, त्या बनवून झाल्यावर तव्यामध्ये या वड्या गरमागरम तळून खाऊ शकता. आता ह्या वड्या फ्राय करायला मी लोखंडी तवा घेतला आहे, गॅस बारीक केला आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे. आपण ह्या वड्या शॅलो फ्राय करतो आहे, तर आपल्याला ह्या डीप फ्राय नाही करायच्या. तेल गरम झाल्यावर उलटण्यावर पहा एक एक वडी घेऊन मी तेलामध्ये सोडत आहे. तर ह्या वड्या बरोबर आपल्याला तेलामध्ये सोडायच्या, गॅस बारीकच ठेवायचा, कारण लोखंडी तवा आहे. खूप गॅस फुल केला तर तेल खूप कडक गरम होईल आणि वड्या करपल्या जातील. त्यामुळं बारीक गॅसवर सावकाश ह्या वड्या तळून घ्यायच्यात. आता पहिल्या वड्या पहा मी तळल्यावर पलटी केल्यात. राहिलेल्या वड्या अशाच प्रकारे तळून घेऊ. आता हे तेल पहा मी पकडणी तवा पॅक धरून हे तेल वड्यांना व्यवस्थित पसरून घेतलंय. आता ह्या राहिलेल्या पण वड्या आपण पलटी करूया. तर अशा प्रकारे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित ह्या वड्या हलक्याशा लाल रंगावर
कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या खमंग तळून घ्यायच्यात. हवं तर थोडेसे तीळ देखील या स्टेजला तुम्ही तेलामध्ये घालू शकता, परंतु मी पिठामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत त्यामुळे तेलामध्ये काही तीळ घातलेले नाही येत. तर 1-5 मिनिटात आपल्या वड्या छान कुरकुरीत झाल्यात. यापेक्षा जास्त यांना आपल्याला तळायचं पण नाही आहे, नाही तर मग पानं करपल्या जातील आणि वड्या खायला कडवट लागतील. तर अशा हलक्याशा लाल रंगावर कुरकुरीत वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात. ज्या बाजूने तुम्हाला ह्या वड्या कच्च्या वाटतील तर तेलामध्ये ती बाजू घालून व्यवस्थित तळून घ्या. तर पाहिलं आपण ह्या वड्या शॅलो फ्राय करून घेतल्या त्यामुळं बिलकुल ऑइली पण नाही येतं. तर तुम्ही अशा प्रकारे पोळी भाकरी तव्यामध्ये बनवली की शेवटी जेवायला बसण्याआधी ह्या वड्या गरमागरम तळून खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतात. तुम्ही आळूच्या पानाच्या वड्या बनवता अगदी तशाच प्रकारे ह्या वड्या बनवून घ्यायच्यात. आता तळलेल्या वड्या मी तव्याच्या एका बाजूला काढून घेतल्यात म्हणजे याचं तेल सगळं निथळून तव्यामध्ये जाईल आणि मध्यभागी जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये राहिलेल्या वड्या तळून घेऊया. 1-2 मिनिटांनी मी तेल निथळल्यावर ह्या वड्या प्लेटमध्ये काढून घेतल्यात. आता ह्या राहिलेल्या पण वड्या तळून घेतोय. तर पहा किती अप्रतिम दिसू राहिल्यात आपल्या वड्या आणि जितक्या सुंदर दिसत आहेत तितक्याच खायला पण खूप टेस्टी आहेत. तर जवळून सुद्धा दाखवते तुम्हाला, पहा किती कुरकुरीत झाली आपली वडी. आता हिला तोडून पण दाखवते, बिलकुल आतमध्ये सुद्धा ऑइली झालेली नाही आहे. शक्यतो तुम्ही ह्या वड्या गरमागरमच खा, खूप जबरदस्त लागतात. तुम्हाला माझ्या ह्या झटपट पालकच्या वड्या कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की नक्की सांगा. आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर हसत हसत रेसिपीला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि मराठी सुगरणला सबस्क्राईब करा. धन्यवाद.